नमस्कार, महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय अकलूज, प्राध्यापिका हेगडे उज्ज्वला देवराम। मी या ठिकाणी अध्ययनासाठी मूल्य निर्धारण या विषयातील युनिट नंबर 2 यामधील बौद्धिक क्षेत्रातील अध्ययन कशा पद्धतीने होत असतं हा भाग या ठिकाणी सादर करत आहे। तर विद्यार्थ्यांनो, एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण विकास कधी होतो? तर विद्यार्थ्याचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक किंवा क्रियात्मक विकास पूर्ण होतो। असं म्हटलं जातं की कोणताही विकास जर व्हायचा असेल तर तो संपूर्ण व्हावा लागतो। याचं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते। एखादं फूल फुलायचं असेल तर त्याच्या सर्व पाकळ्या फुलाव्या लागतात, तेव्हाच ते पूर्ण फूल उमललं आहे असं आपण म्हणू शकतो। तशाच पद्धतीनं शिक्षणातून विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होतो, म्हणजे विद्यार्थ्याचा या ठिकाणी सर्वात महत्वाचा विकास म्हणजे बौद्धिक क्षेत्रातील विकास, ही एक महत्वाची बाब आहे असं या ठिकाणी सांगता येईल। आपल्याला माहितच आहे, स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिराव फुले यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले, इतके सर्व अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सुद्धा विद्येला, बौद्धिक ज्ञानाला महत्व दिलेलं आहे, हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल। आपण बघा, प्रत्येक व्यक्ती जन्मापासून मृत्यूपर्यंत काही ना काही शिकत असते आणि आपल्या ज्ञानामध्ये निश्चितपणे ती व्यक्ती भर पाडत असते। तर आता आपण बौद्धिक क्षेत्राबद्दलच या ठिकाणी बोलत आहोत। तर कोणत्याही बाबीला काही टप्पे असतात आणि ते टप्पे पूर्ण केल्याशिवाय तो विकास पूर्ण झाला आहे असं म्हणता येत नसतं। त्याच पद्धतीनं बौद्धिक क्षेत्रातील अध्ययन यामध्ये सहा टप्पे आहेत। त्यामधील पहिला टप्पा आहे ज्ञान। तर आपणाला तसं पाहिलं तर ज्ञान हा शब्द बऱ्याच वेळा ऐकून माहीत आहे। ज्ञान म्हणजे आपल्या काही जणांच्या मते ज्ञान म्हणजे त्या व्यक्तीला संपूर्ण त्या क्षेत्रातलं ज्ञान असतं, पण ज्ञान म्हणजे आपण एका अर्थे ती वरवरची माहिती असंही म्हणू शकतो, किंवा व्यक्ती जी स्वतः माहीत आहे आणि स्मरणाच्या आधारे सांगू शकतो त्या बाबीला ज्ञान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। याचं मला उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं की कोणत्याही विषयातील नियम असतील, सूत्रे असतील, घटना असतील, तत्वे असतील, किंवा एखाद्या शब्दाचा विद्यार्थी अर्थ सांगतो अशा पद्धतीचा प्रश्न असेल, तेव्हा त्या विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक पातळीवरील विकास झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। म्हणजेच काय? ज्ञान म्हणजे स्मरणाच्या आधारे विद्यार्थी जेव्हा माहिती सांगतो तेव्हा त्या टप्प्याला, त्या क्षेत्राला ज्ञानात्मक क्षेत्र असं म्हटलं जातं। यानंतर विद्यार्थ्यांनो, बौद्धात क्षेत्रामधली पहिली पातळी आपण ज्ञान ही सांगितली, आता दुसरी पातळी किंवा दुसरं क्षेत्र आकलन। आपणाला तसं पाहिलं ज्ञानानंतरची वरची पातळी ही आकलन ही पातळी होय असं या ठिकाणी सांगता येईल। तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तर ते लक्षात येईल की एखादा विद्यार्थी न्यूटनचे नियम आहे तो जसंच्या तसं पाठांतर करतो, हे झालं ज्ञान। पण जसं की न्यूटननी सांगितलं की कोणतीही वस्तू जर वर आकाशाकडे जर भिरकावून टाकली तर ती खाली पडते, हे जेव्हा विद्यार्थ्याला कळतं की खडू आहे तो वरती टाकला, एखादं दगड आहे तो वरती टाकला, फळ आहे ते वरून खाली पडलं, म्हणजे हे झालं गुरुत्वाकर्षण। तसंच विद्यार्थ्यानं स्वतःच्या भाषेमधील न्यूटनचा हा लॉ स्वतः जर सांगितला तर त्या विद्यार्थ्याला त्याचं आकलन झालं आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल। म्हणजेच काय? उदाहरणार्थ सांगता येईल की एखादा वाक्प्रचाराचा अर्थ विद्यार्थ्याला सांगितला तर त्या वाक्प्रचारावरून त्याला अनेक अर्थ स्वतःला सांगता आले पाहिजेत। अनेक अर्थ म्हणजे एका विद्यार्थ्यानं त्याचं उत्तर दिलं तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं दुसरं उत्तर तशाच आशयाचं तसंच स्पष्टीकरण दिलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीनं आकलन ही ज्ञानाच्या वरची टप्पा पातळी किंवा त्याचं वरचं क्षेत्र आहे असं म्हणू शकतो। त्यानंतरचं आहे उपयोजन। उपयोजन म्हणजे आपण गेल्या वर्षी
पाठाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे असतात, त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की उपयोजन करणे म्हणजे मिळविलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे। मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे ज्ञान मिळवलेलं आहे, ज्याचं आकलन घेतलेलं आहे, त्याचा विद्यार्थी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करतो। उदाहरण याचं मला सांगावंसं वाटतं की आपण अगदी तिसरी पासून विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी गढूळ असते, अस्वच्छ होत असते, आपल्याला त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पाणी उकळून प्यावं, पण सर्रासपणे अगदी तुम्हीच काय आम्ही पण किंवा सर्वजण त्याचा निश्चितपणे उपयोजन म्हणून वापर करत नाही। म्हणजे ज्ञान असलं चालत नाही, आकलन असलं चालत नाही। जेव्हा व्यक्ती ज्ञानाचा आकलनाचा उपयोजनामध्ये समावेश करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाचं उपयोजन झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजेच काय, पाणी टंचाई आहे, आपण फक्त वारंवार टीव्हीला बातम्या पाहतो, एकमेकाच्या तोंडी ऐकतो, पण प्रत्येक जण पाण्याचा वापर काटकसरीने करावा की जेणेकरून पाणी आपल्याला भूगर्भामध्ये राहील किंवा त्याची जास्तीत जास्त ज्याला आपल्याला कमतरता भासणार नाही हा विचार आपण करत नाही, म्हणजेच काय त्याचं उपयोजन करावं। त्यानंतरचा आपला चौथा टप्पा, चौथं क्षेत्र या ठिकाणी सांगावंसं वाटतं, त्याला आपण पृथ्थकरण किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण अनालिसिस असं म्हणतो। म्हणजेच काय, एखाद्या गोष्टी, एखादी बाब आहे, एखादा घटक आहे, तर त्या घटकाचं त्या विद्यार्थ्याला विश्लेषण करता आलं पाहिजे। आपण पहा की सूक्ष्म अध्यापनाच्या कौशल्यामध्ये स्पष्टीकरण नावाचं कौशल्य आपण अभ्यासलेलं होतं, त्या कौशल्यामध्ये आपण स्पष्टीकरण जास्तीत जास्त देता आलं पाहिजे। म्हणजे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की समजा चार ओळीची कविता आहे, वाचलं तर 2 मिनिटात होते, आणि शिक्षकांनी असेही समजावून सांगितलं तर 30 मिनिटाच्या एक तासिकाच काय 2 तासिका सुद्धा त्याला कमी पडतात। किंवा आपण शाळेच्या फलकावरचा एक सुविचार पाहतो, जर आपल्याला त्या ठिकाणी त्या सुविचारावरून निबंध लिहा असं सांगितलं तर आपला निबंध 2 पानं सुद्धा होतो। म्हणजेच काय, आपलं स्पष्टीकरण कौशल्य चांगलं असलं पाहिजे। आणि स्पष्टीकरण केव्हा चांगलं येतं, त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं विश्लेषण चांगलं करता येतं। तर त्यासाठी मग एखादं प्रमेय सोडवायचं असेल तर वेगवेगळ्या कोणत्या कसोट्या लावाव्यात हे त्या विद्यार्थ्याला स्वतःला समजलं पाहिजे। मी यापेक्षा अजून सोपं करून सांगू इच्छिते, पृथक्करण करणं म्हणजे वेगवेगळं करणं, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर पृथक्करण या शब्दाचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल। यानंतर आपल्या बौद्धिक क्षेत्रामधील जो काही चौथा टप्पा किंवा चौथं क्षेत्र जे आहे त्याला आपण संश्लेषण किंवा त्यालाच आपण संयोजन असंही म्हटलेलं आहे। आपण त्यामधलं ज्ञान पाहिलंय, आकलन पाहिलंय, उपयोजन पाहिलंय, त्यानंतर पृथक्करण पाहिलंय, आणि यानंतर आपण पाचवा टप्पा जो आहे ते संश्लेषण पाहिलंय। संश्लेषण हा 4 टप्प्याहून वरच्या लेवलची, वरच्या स्तरावरची एक बौद्धिक प्रक्रिया आहे असं या ठिकाणी म्हणता येईल। आपण पृथक्करणामध्ये वेगवेगळं करायला शिकलो, पण संश्लेषणामध्ये जे वेगवेगळं केलेलं आहे ते एकत्रित करायला शिकणं म्हणजे संश्लेषण। हे अगदी मी सोप्या भाषेत तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी सांगते। या ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटतं की मुद्दे दिलेले आहेत, पण त्या मुद्द्यावरून गोष्ट लिहायची आहे। मग फक्त मुद्दे आहेत, गोष्ट लिहायची आहे, पण गोष्ट कशी लिहितो, कोणत्या पद्धतीनं लिहितो, त्याला त्याचा शेवट चांगल्या पद्धतीनं करता येतो का, किंवा एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीला 2 प्रकारे आपल्याला शेवट करता येईल का, हे या ठिकाणी आणि हे संश्लेषण करण्याची क्षमता, अति उच्च स्तरावरची बौद्धिक क्षमता ज्या व्यक्तीकडे असते त्यालाच संश्लेषण ही प्रक्रिया समजण्यास मदत होते, किंवा त्या व्यक्तीकडे बौद्धिक क्षेत्रातील संयोजन किंवा संश्लेषण या प्रक्रियेचा विकास झालेला आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो। त्यानंतर एखादा प्रसंग, उदाहरणार्थ शाळेमध्ये कोणता तरी कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं अहवाल लेखन तुमच्या शब्दात लिहा, हेही या ठिकाणी उदाहरण सांगता येईल। त्यानंतर विविध आकार दिलेले आहेत, पण त्या आकारावरून अर्थपूर्ण असं एक चित्र तयार करा।
किंवा कोणत्याही जसं की आपण छोट्या मुलांना ब्लॉकची खेळणी असं म्हटलं जातं की त्या खेळण्यावरून ती मुलं वेगवेगळे आकार निर्माण करतात. म्हणजेच तसं सुट्टे पार्ट आहेत पण ते एकत्र करून त्याचं ते संयोजन करतात किंवा त्याचं संश्लेषण करतात. म्हणजेच संश्लेषणाची क्षमता या स्तरावर आढळून येते. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा आणि सहावा मुद्दा किंवा बौद्धिक मधलं सहावं क्षेत्र, त्याला आपण मूल्यमापन असं म्हणू शकतो. तर मूल्यमापन म्हणजे फक्त कितीपैकी किती मार्क्स देणं किंवा कितीपैकी किती मार्क्स त्या विद्यार्थ्याला मिळलं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन झालं असं म्हणता येणार नाही. तर त्यासाठी त्याचबरोबर किती योग्य किती अयोग्य हेही सांगता यायला हवं. जसं की हुशार विद्यार्थ्याने 100 पैकी 96 मार्क्स मिळवले तर कदाचित ते एवढं वाटणार नाही, पण ज्या विद्यार्थ्याला नेहमी 50% मार्क्स मिळतात तो 70 मार्क्स मिळवतो, तो 75% मार्क्स मिळवतो, तर ते ठिकाणी त्या विद्यार्थ्याकडं योग्य पद्धतीनं त्याचा विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आपणाला माहितच आहे युनिट नंबर 1 मध्ये मूल्यमापन, यामध्ये तुम्ही मूल्यमापन म्हणजे संख्यात्मक अधिक गुणात्मक अधिक शिक्षकाचा अभिप्राय म्हणजे मूल्यमापन हे अभ्यासलेलं आहे. तसंच या ठिकाणी मूल्यमापन म्हणजे सुद्धा योग्य आणि अयोग्य या बाबींची जी माहिती आहे, या बाबीचं जे ज्ञान आहे ते विद्यार्थ्याला होणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या तासाला अध्ययनासाठी मूल्य निर्धारण यामधील युनिट 2 मधील पहिला, ज्याला आपण बोधात्मक क्षेत्रातील अध्ययन असं म्हणतो, तर यामध्ये 5 टप्प्याने किंवा 5 क्षेत्रानुसार विद्यार्थ्यांचा विकास, 6 क्षेत्रानुसार विकास होतो. त्यामधील पहिलं आहे ज्ञान, दुसरं आकलन, तिसरं उपयोजन, चौथं पृथककरण, 5वं संश्लेषण आणि 6वं मूल्यमापन यानुसार अभ्यास केलेला आहे. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की यामध्ये तुम्हाला प्रश्न जर आले तर बोधात्मक क्षेत्रामधील अध्ययनाचा विकास कोणत्या टप्प्यानुसार होतो असं विचारलं जाईल, किंवा तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी यामधील 1-2 बाबी गाळल्या जातील, दुसऱ्या काही क्षेत्रामधले मुद्दे टाकले जातील आणि यामध्ये ऑब्जेक्टिव्हनुसार प्रश्न तुम्हाला येतील की यामधील कोणत्या बाबींचा समावेश, कोणत्या गटामध्ये ह्यातील कोणते शब्द बसतात. उदाहरण तर की संश्लेषण हा घटक बोधात्मक क्षेत्रामध्ये बसतो, भावात्मक मध्ये बसतो, क्रियात्मक मध्ये बसतो, तर केलं तर भरपूर याच्यावर सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करता येतात. तर यावर जर विचारला गेला तर तुम्हाला तो प्रश्न फक्त एक छोट्या, ज्याला आपण म्हणतो थोडक्यात उत्तरे द्या, 5-4 मार्क्स किंवा कधी कधी 5 मार्क यासाठी पडू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही माझं हे आज लेक्चर ऐकलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते आणि या ठिकाणी मी माझं लेक्चर संपवते.